महाराष्ट्रात लवकरच अजित पर्व, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींचं ट्विट, ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. हवामान खात्याकडून रेड अलर्ट नंतर रायगड प्रशासन अलर्ट, वरंधा घाटात मुरुम मातीचे ढिगारे लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद. कोल्हापुरात तलावाखाटी खेळणाऱ्या मुलांना सापडलं तब्बल 24 लाखांचं सोनं, गडमुड शिंगे गावात प्लास्टिकच्या पिशवीत सापडली सोन्याची नाणी. आदिपुरुषच्या निर्मात्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, कोर्टात हजर राहण्याच्या अलाहाबाद कोर्ट हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती, सीबीएफसी प्रमाणपत्राबाबतच्या सुनावणीसही नकार. मुख्यमंत्री आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, आज दिल्लीत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून कालच फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुंबई महापालिकेत शहर आणि उपनगरच्या पालकमंत्र्यांना केबिन दिल्यावरून वाद, 24 तासात केबिन हटवण्याचा आदित्य ठाकरेंचा अल्टिमेटम. मणिपूरमधल्या घटनेचे पडसाद, मालेगावात समतावादी संघटनांनी काढला कॅन्डल मार्च. बोगस शाळांवर कारवाई न केल्यानं पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेत माहिती. एकनाथ खडसेंचे जावे गिरीश चौधरींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर, पुणे एमआयडीसी भूखंड घोटाळ्याप्रकरणी 2 वर्षांपासून होते ईडी कोठडीत. मणिपूरमधील महिलांच्या विवस्त्र दंड प्रकरणी विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंनी लिहिलं अमित शहांना पत्र, अत्याचार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. उल्हासनगरमधील व्यापारी नरेश रोहरा गोळीबार प्रकरणी तिघांना अटक, व्यापाऱ्याच्या कार्यालयाजवळ अज्ञातांनी गोळीबार करत धमकावलं होतं. मणिपूरमधील घटनेनंतर इम्फाळमधल्या महिलांकडून एका आरोपीच्या घराची जाळपोळ, आतापर्यंत 4 जणांना अटक. मणिपूर घटनेसंबंधी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही, महिला आयोगाकडून खंत. पालघरच्या जव्हार तालुक्यातील दाभोसा आणि काळमांडवी धबधब्याकडील मार्ग बंद, पर्यटकांचे बुडून मृत्यू झाल्यानं प्रशासनाचा निर्णय. यवतमाळमध्ये कालपासून मुसळधार पावसामुळे अर्ध्याहून अधिक शहर जलमय, अनेकांचे संसार रस्त्यावर, स्थानिकांनी रात्र रस्त्यावर काढली जागून. उल्हासनगर शहरातील वालधुनी नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, 2 दिवसांपूर्वी तोल जाऊन तरुण नदीत गेला होता वाहून. इसलवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरता निवारा उभारला जाणार, चौक इथे कंटेनर वसाहत उभारण्याचं काम सुरू, सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध करणार, जिल्हाधिकारी योगेश म्हसेंची माहिती. उद्धव ठाकरे आज इरसालवाडीला भेट देणार, दुर्घटनाग्रस्त नागरिकांची विचारपूस करणार, वाडीचीही पाहणी करणार. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज इरसालवाडीला देणार भेट, तिथल्या मदत आणि पुनर्वसन कामांची करणार पाहणी. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात कावणे किल्ला ढासला, सुदैवानं जीवितहानी नाही. चिपळूणमध्ये जुना बाजार पुलावर मगरीला बांधून स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल करून स्टंटबाजी करणाऱ्यावर वनविभागानं कारवाई करण्याची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गड नदी दुथडी भरून जाणवली आणि गड नदीच्या संगमाचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात चित्रित. देशभरात आज 44 ठिकाणी रोजगार मेळावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार मेळाव्यात सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये. भारतातून होणाऱ्या निर्यातीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक, 78.20% योगदान, तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर, नीती आयोगाची आकडेवारी. आणि उत्तर कोरियाकडून चीन आणि दक्षिण कोरियाच्या समुद्रात क्षेपणास्त्रांचा मारा, दक्षिण कोरियात अमेरिकन सैन्य तैनात केल्यानं उत्तर कोरियाची कारवाई. सह्याद्रीची उंची म्हणजे